मित्रांनो खूप खूप स्वागत आहे आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये माझं नाव विशाल विजाटे कसे आहेत तुम्ही सर्व मी आज तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे टाटा सफारी रेड डार्क एडिशन आता ह्या रेड डार्क एडिशनमध्ये ना ॲडस लेवलचे देखील ले फीचर आलेले आहेत प्रीमियम सेगमेंटचे फीचर देखील गाडीमध्ये ऍड करण्यात आलेले आहेत त्यामुळे नक्कीच व्हिडिओ माहितीपूर्ण त्यासोबत तुम्हाला जर एक इन्व्हेस्टमेंट करायची असेल ना तरी देखील आजचा व्हिडिओ आहे कारण की मी आज तुमच्यासाठी शेरकर ग्रीन सिटीज यांचा प्रोजेक्ट जर पाहिला लेण्याद्री ले, या ठिकाणी तुम्ही मागच्या साईडला पाहू शकता गणपती बाप्पा आहेत आपले अष्टविनायकपैकी एक, एक आपले लेण्याद्री या देवस्थानच्या एकदम पायथ्या पायथ्यालगत एक इथे मागच्या साईडला जर पाहिलं ना हा डोंगर आहे आणि इच्याच एकदम पायथ्यालगत इथे तुम्ही मागच्या साईडला पाहू शकता की जी पार्किंग आहे ना लेण्याद्री देवस्थानची इथे पार्किंग आहे आणि त्याच्या लगतच हा बारा एकरचा एन ए प्लॉट तुम्हाला एक फ्युचरमध्ये तुम्हाला जर इन्व्हेस्टमेंट करायची असेल ना तर नक्कीच चांगलं ऑप्शन आहे आणि इथे इन्व्हेस्टमेंट तुम्ही कशामध्ये करू शकता पर्सनल यूजसाठी सुद्धा घेऊ शकता किंवा तुम्हाला एक इन्व्हेस्टमेंट करायची आहे फ्युचरमध्ये विकायचं आहे त्याच्यासाठी सुद्धा घेऊ शकता किंवा तुम्हाला रिसॉर्ट बांधायचा आहे हॉटेल बिझनेस असेल किंवा मोठा ॲडव्हेंचर पार्क उभं राहायचा असेल तरी देखील हा जर पाहिला ना एन ए प्लॉट आहे त्यामुळे नक्कीच तुम्ही इथे इन्व्हेस्टमेंट करू शकता स्क्रीनवरती मी नंबर दिलेला आहे त्या ठिकाणी तुम्ही नक्की कॉन्टॅक्ट करा जर तुम्हाला एक बेस्ट इन्व्हेस्टमेंट या ठिकाणी करायची असेल तर बाकी चला आपण टाटा सफारी रेड डार्क एडिशन बद्दल डिटेलमध्ये माहिती मित्रांनो ही आहे टाटा सफारी रेड डार्क एडिशन हा आहे लेण्याद्री आपला गणपती बाप्पा इथे वरच्या साईडला तुम्ही पाहू शकता हा पूर्णपणे एन ए प्लॉट आहे जो की पूर्णपणे बारा एकरमध्ये आहे सो फ्रेंडने जर पाहिलं तर गाडीमध्ये चेंजेस जर पाहिले ना चेंजेस चांगले झालेले आहेत आता भरपूर ॲडॅस लेवलचे फीचर देखील ले भरपूर गाड्यामध्ये येतात सो टाटा मोटर्स देखील या गाडीमध्ये ॲडॅस लेवलचे फीचर दिलेले सो इथे तुम्ही रडार पाहू शकता फ्रंट कॅमेरा थ्री सिक्स्टी डिग्री कॅमेराचं फीचर देखील गाडीमध्ये देण्यात आलेलं आहे सो कॅमेरा आहे आणि मित्रांनो कॅमेराची जर क्वालिटी पाहिली ना तुम्ही गाडीमध्ये मी तुम्हाला आतमध्ये नक्की दाखवतो हो जबरदस्त क्वालिटी तुम्हाला या गाडीमध्ये जी कॅमेराची क्वालिटी ही मिळून जाते त्याचसोबत इथे जर पाहिलं ना तर इथे देखील जो कॅमेरा आहे हा इथे देण्यात आलेला आहे सो ॲडॅस लेवलचे फीचर देखील ले, गाडीमध्ये काही येऊन जातात बाकी ओवरऑल गाडी जर पाहिली ना जे डायमेन्शन वगैरे आहे ते सेम आहे कुठल्याही डायमेन्शनमध्ये जे चेंजेस आहे गाडीमध्ये नसणार आहेत बाकी रेड डार्क एडिशन आहे सो इथे तुम्ही पाहू शकता की रेड इन साईड इथे दिलेलं आहे त्यासोबत ते फेंडरवरती पाहू शकता की जी रेड डार्कची जी पॅजिंग आहे ती इथे देण्यात आलेली आहे सो फ्रेंडने जर पाहिले ना ऑलरेडी टाटा सफारी जर पाहिले ना एक लुक जर पाहिला तर अपेलिंग लुक आहे सो फ्रंट साईडने असे काही चेंजेस आहेत तुम्हाला इथे पाहायला भेटतात आणि रेड डार्क एडिशन आहे सो ब्लॅक कलरमध्ये ओवरऑल तुम्ही हा जो कलर आहे हा पाहू शकता सो क्लायडिंग जर पाहिली शेवटपर्यंत केलेली आहे त्यानंतर अठरा इंचे हे जे आलं आहेत इथे तुम्ही पाहू शकता आणि रेड कॅलिपर गाडीमध्ये देण्यात आलेले आहे सो स्पोर्टी लुक बॉस नक्कीच गाडीला चांगला आहे बाकी ओ आर एम जर पाहिले ब्लॅकमध्येच आहे अगेन इथे थ्री सिक्स्टी डिग्री कॅमेराचं फीचर देण्यात आलेले आहे कारण की भरपूर लोक मागणी करत होते की थ्री सिक्स्टी डिग्री कॅमेराचं फीचर पाहिजे सो फायनली so, थ्री सिक्स्टी डिग्री कॅमेराचं फीचर देखील तुम्हाला या गाडीमध्ये देण्यात आलेलं आहे बाकी डोअर हँडलवरती रिक्वेस्ट सेन्सर इथे सफारीची बॅजिंग सो ही ब्लॅक असल्यामुळे ना तर दिसत नाही बट ओवरऑल सफारीची एक यू एस राहिलेली आहे वरच्या साईडला जर पाहिलं तर हे जे नाव आहे ते इथे देण्यात आलेले आहे ले। पन्नास लिटरचा फ्यूल टँक गाडीमध्ये देण्यात आले गाडी फक्त डिझेल इंजिनमध्येच आहे मागच्या साईडला सुद्धा रेड कॅलिपर तुम्हाला इथे मिळून जातात सो एक स्पोर्टी लुक आहे ना गाडीला नक्कीच येऊन जातो मागच्या साईडला जर आपण आलो तर ओवरऑल तुम्ही गाडीचा जो ओवरऑल लुक आहे हा पाहू शकता आणि गाडीला आहे ना फ्रंट साईडला ॲडास लेवलचे फीचर आहे म्हणजे जे, जे रडार आहेत तो देण्यात आलेले मागच्या साईडलासुद्धा रडार देण्यात आले यामुळे काय होतं की मागच्या साईडने जर गाडी एकदम क्लोज आली ना तरी देखील काही फंक्शन आहे ते मी तुम्हाला व्हिडिओच्या पुढे नक्कीच सांगतो नंतर जर बूट स्पेस पाहिला तर जास्त काही बूट स्पेस नाही आहे जर गाडी जर पाहिली तर ही सिक्स सीटरच्या ऑप्शनमध्ये आहे सो हे जे सीट आहे ना हे तुम्ही पूर्णपणे खाली देखील पाडू शकता सो चार किंवा पाचच व्यक्ती जर ट्रॅव्हल करणार असेल तर अशा प्रकारे काही सामान वगैरे तुम्हाला ठेवायचं असेल तर ते इझिली ठेवू शकता बाकी ही गाडीमध्ये डिझेल इंजिन जर पाहिले ना तर फक्त ही गाडी डिझेल इंजिनमध्येच आहे टू व्हील ड्रायव्हमध्ये आहे भरपूर लोक मागणी करत आहे की टाटा मोटर्सकडून आहे ना एक फोर बाय फोर एसवी नक्कीच असायला पाहिजे आणि मला असं वाटतं की फोर बाय फोर जर नेक्स्ट अपडेटमध्ये टाटा मोटर्सने दिलं ना तर सफारीमध्ये द्यायला पाहिजे कारण की गाडी जबरदस्त फॅन फॉलोइंग आहे गाडीची आणि जर फोर बाय फोर आलं तर नक्कीच गाडी देखील एक रोडिंगसाठी सुद्धा अजून कॅपेबल होऊन जाईल बाकी ग्राउंड फ्लेनर्स वगैरे तुम्हाला या गाडीमध्ये नक्कीच चांगला मिळून जातो सेम दोन लिटरचं जे इंजिन आहे डिझेल इंजिन जे की हॅरियरमध्ये सुद्धा तुम्ही पाहिलेलं आहे तेच इंजिन आहे गाडीमध्ये येतं आणि पॉवर फिगर एकशे सत्तर बी एच पी तुम्हाला याच्यामध्ये मिळून जाते बाकी आतल्या साईडला जर पाहिलं ना आतल्या साईडला चेंजेस हे नक्कीच चांगले झालेले आहेत तर तुम्ही पण इथे पाहू शकता रेड रेडसाठी इथे देण्यात आलेले आहे ओवरऑल सीट जर पाहिलं ना तर रेड जी थीम ही तुम्हाला इथे पाहायला भेटते व्हेंटिलेटेड सीट गाडीमध्ये दे देण्यात आली तुम्ही पाहू शकता विथ मेमरी फंक्शन म्हणजे ड्रायव्हर साईड हे जे आ, सीट आहे ना हे तुम्ही मेमर फंक्शन देखील याच्यामध्ये दे सेट करू शकता इलेक्ट्रिकली ॲडजस्टमेंट आहे आणि वेलकम फंक्शन देखील याच्यामध्ये दे येऊन जातं आता वेलकम फंक्शन काय आहे की गाडी जर पाहिली ना समजा तुम्ही डोर ओपन केला तर एकदम मागच्या पोझिशनला जे आहे ती सीट जातं आणि त्यामुळे काय होतं की जो ड्रायव्हर बसणार आहे ना ड्रायविंग साठी तो देखील इझिली बसू शकता आणि अगेन जे ड्रायविंग बेस्ट पोझिशन दे आहे या ठिकाणी सेट केलेले आहे त्यानुसार हे जे सीट आहे हे सेट होऊन जातं सो असं काही फंक्शन जे आहे त्याच्यामध्ये देण्यात आलेलं आहे बाकी स्टेअरिंग व्हील पाहू शकता तुम्ही पूर्णपणे ब्लॅक इथे जे इंटर आहे किंवा स्टेअरिंग व्हीलवरती तुम्हाला इथे पाहायला भेटतं पण एकदा हे जे सीट आहे ना पूर्णपणे मागे घेऊया आतल्या साईडला चेंजेस देखील नक्कीच चांगले झालेले आहेत इन्स्ट्रुमेंट क्लस्टर चेंज करण्यात आलेलं आहे ॲडॅस लेवलचे फीचर आलेले आहेत सो जे इन्स्ट्रुमेंट क्लस्टर हा इथे बदलण्यात आले तुम्ही पाहू शकता ते आर पी एम मीटर आहे इथे टेम्परेचर इथे फ्यूल किती आहे आणि बाकीची इन्फॉर्मेशन तुम्ही याच्यामध्ये घेऊ शकता बाकी ॲडास लेवलचे फीचर जर पाहिले ना तर तुम्ही स्क्रीनवरती हो पाहू शकता की काय काय ॲडस लेवलचे जे फीचर इते ले ले। आहे हे इथे देण्यात आलेले आहेत बाकी स्क्रीन जर पाहिली नवीन स्क्रीन गाडीमध्ये देण्यात आलेली आहे आणि ही अपडेट नक्कीच चांगली आहे रिस्पॉन्स जर पाहिला ना याचा तो देखील नक्कीच चांगलं या ठिकाणी तुम्हाला मिळून जातो आणि अँड्रॉयड ऑटो ॲपल कारप्ले वायरलेसली तुम्ही याला कनेक्ट देखील करू शकता खालच्या साईडला जर आपण आलो तर इथे एक बटन देण्यात आलं तुम्ही पाहू शकता हे जर बटन तुम्ही प्रेस केलं ना तर इथे जे कॅमेरा क्वालिटी ही तुम्हाला नक्कीच चांगली मिळून जाते सो मागचा व्ह्यू जर पाहिला तर एवढा क्लिअर व्ह्यू तुम्हाला इथे मागच्या साडला मिळून जातो हा आपला लेण्या गणपती बाप्पाचा डोंगर आहे हा तुम्ही पाहू शकता फ्रंट साईडला जर पाहिलं तर असं काही कॅमेरा आहे साईडला जर आपण आलो ना तर साईडला क्वालिटी जबरदस्त आहे सेफ्टीच्या दृष्टीन जर पाहिलं ना गाडीमध्ये नक्कीच चांगलं जे काम आहे हे केलेलं आहे तुम्ही इथे पाहू शकता की माझ्यासोबत जो अक्षय आहे तो देखील एकदम क्लिअरली तुम्ही इथे पाहू शकता ऑन द वे ज्यावेळेस तुम्ही गाडी चालवता ना त्यावेळेस तुम्ही जर लेफ्ट साइडचा इंडिकेटर दिला ना तर अशा वेळेस लगेच इथे लेफ्ट साईडचा जो मिररवरती कॅमेरा आहे ना तो ऑन होऊन जातो आणि तुम्ही इझिली पाहू शकता की तुमच्या लेफ्ट साईडला कोणी आहे की नाही आणि सेफ्टीचा तुम्ही स्ट्रेंजर पाहिला ना खूप महत्त्वाचा आहे सो तुम्ही जर राईटला राईट इंडिकेटर क्लिक केला तर अशा वेळेस तुम्ही पाहू शकता की राईट साईडला कोण आहे तुम्ही इझिली या ठिकाणी पाहू शकता सो so, असं फीचर जे आहे ते दे, गाडीमध्ये दे, देण्यात आले आहे बाकी एसी जर पाहिला फुल्ली ॲटोमॅटिक ए सी आहे जो ॲटोमॅटिक गिअर बॉक्स आहे हा तुम्हाला टॉर्क नोटर इथे देण्यात आलेला आहे मोड देखील तुम्हाला इथे तीन मोड देण्यात आलेले आहेत प्लस ड्राय मोड देखील तुम्हाला इथे मिळून जातात इको सिटी आणि स्पोर्ट मोड असे मोड जे की रेग्युलर सफारीमध्ये दे तुम्हाला देण्यात आले इलेक्ट्रॉनिक पार्किंग ब्रेक आहे ॲटो होल्डचं फीचर देखील गाडीमध्ये देण्यात आलेलं आहे बाकी दोन कप फोल्डर देखील तुम्हाला या ठिकाणी मिळून जातात कीज जर पाहिली तर कीज अशी काय आहे रेग्युलर कीज आहे ज्याच्यामध्ये लॉक ऑन लॉकचे बटून फॉलो मी हेडलॅम्प आणि बूट देखील तुम्ही ॲक्सेस करू शकता बाकी पॅनारॉमिक सनरूप देखील तुम्हाला गाडीमध्ये ऑफर करण्यात आलं आणि भरपूर मोठा आहे बरं का भरपूर मोठा म्हणजे जबरदस्त मोठा आहे त्यामुळे तुम्हाला जो वरचा फील आहे हा देखील नक्कीच चांगला येऊ शकतो बाकी रूम तुम्हाला इलेक्ट्रॉनिक तो या ठिकाणी ऑफर करण्यात आलेला so, सेकंड रो मध्ये जर पाहिलं तर हे जे सीट आहे हे कॅप्टन सीट देखील तुम्ही घेऊ शकता किंवा बेंच सीट देखील घेऊ शकता जर कॅप्टन सीट घेतले तर तुम्हाला इथे व्हेंटिलेटरचे ऑप्शन जो होतं व्हेंटिलेटर दोन्ही सीट तुम्हाला याच्यामध्ये मिळून जातात आणि हे फीचर जर पाहिलं ना सफारीमध्ये नक्कीच चांगले आहे त्याचसोबत तुम्ही हेड्रेस जर पाहिले ना म्हणजे हे रेग्युलर हेड्रेस प्रमाणे इथे देखील जे एक्स्ट्रा हेड्रेस आहेत हे इथे देण्यात आलेले त्यामुळे काय होतं माहिती ज्यावेळेस तुम्ही गाडी चालवताना त्यावेळेस मागच्या साईडला जर तुम्हाला आराम करायचा असेल त्यावेळेस एक इझिली परफेक्टली ना तुम्ही इथे हे ॲडजस्टमेंट देखील करू शकता आणि एक चांगली गाडीमध्ये ना रिलॅक्सचा जो अनुभव आहे हा देखील तुम्ही इझिली घेऊ शकता बाकी इथे जर आपण आलो तर टाईप सी आणि टाईप ए असे दोन ऑप्शन जे आहेत फास्ट चार्जिंगचे गाडीमध्ये देण्यात आलेले आहेत आणि ए सी जर पाहिले ना तर ते इथे देण्यात आलेले तुम्ही पाहू शकता सो इथे तुम्हाला जे पिलरमध्ये ए सी आहेत हे इथे देण्यात आलेले आहेत बाकी हे जे लॅम्प आहेत हे तुम्ही डीजमध्ये लॅम्प पाहू शकता आणि मागच्या साईडला जर पाहिलं तर दोन सीटिंगचा जो ऑप्शन आहे इथे देण्यात आलेला आहे आणि त्याच सोबत टाटा सफारीचं एक खास फीचर म्हणजे बॉस मोड जो की आधी जर पाहिला तर मॅन्युअल मध्ये होता बट आता तुम्हाला इथे इलेक्ट्रिक देण्यात आलेलं आहे सो इथ ना तुम्ही इझिली हे जे सीट आहे ना हे पुढे घेऊ शकता आणि एक रिलॅक्स अनुभव साईडला पाहू शकता एकदम इझिली जे आहे ते तुम्ही इथे मागच्या साईडला देखील रिलॅक्स करू शकता सो so, हे टाटा सफारी जर पाहिलं ना एक चांगलं फीचर आहे या फीचर बद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरव so, हे जे सीट आहे ना कुठलंच वन टच डंबल होत नाही so, सो इथनं जे आहे ते तुम्हाला ह्या स्पेसने आपल्या साईडला जायचं आहे सो so, स्पेस किती आहे ओके okay, सो so, थर्ड रो मध्ये तुम्ही जर पाहिलं ना स्पेस ठीकठाक मिळून जातो हे जे सीट आहे बऱ्यापैकी मी पुढे घेतलेले सो so, जर मागे घेतलं तर देखील तुम्हाला थोडासा स्पेस मिळून जातो थाई सपोर्ट कमी आहे बट डेडिकेटेड एसी व्हॅल तुम्हाला इथे मिळून जातो आणि त्याचं कंट्रोल जर पाहिलं ते देखील इथे देण्यात आलेलं आहे सो so, शॉर्ट जर्नी जर असेल ना तर माझ्या साईडचे दोन व्यक्ती इथे नक्कीच ट्रॅव्हल करू शकतात बाकी आता एकदा आपण गाडी चालू आहे आणि जे ॲड्रस लेवलचे फीचर वगैरे हो आलेले आहेत त्याच्याबद्दल देखील माहिती ओके okay, तर मित्रांनो गाडीची ड्राईव्ह जर पाहिली ना तर पहिल्यासारखीच गाडीची जी ड्रायव्हिंग आहे ती चांगली आहे रोडवरती प्रेझेन्स चांगला आहे पकड चांगली आहे आणि जो प्लॅटफॉर्म आहे त्याच्यामध्ये कुठलाही बदल नाही आहे त्यामुळे ओवरऑल ड्रायविंगमध्ये गाडी नक्कीच चांगली आहे स्टेअरिंग फीडबॅक वगैरे हो चांगला आहे बाकी आपण ॲडास लेवलचे जे फीचर आहेत जे आलेले आहेत गाडीमध्ये ते त्याच्याबद्दल बोलूया सो ॲटॉनॉमस एमर्जन्सी ब्रेकिंग जे आहे ते गाडीमध्ये देण्यात आलेली आहे आणि हे पेडेस्ट्रियन आणि सायकल वगैरे जे असतात रोडवरती त्याला देखील डिटेक्ट करते सो ही एक चांगलं जे काम आहे याच्यामध्ये करण्यात आलेलं आहे त्याचसोबत ब्लाइंड स्पॉट डिटेक्शन देखील देण्यात आले आता हे ब्लाइंड स्पॉट डिटेक्शन काय आहे तर मिररवरती ना तुम्हाला एक साईन येऊन जातं की तुम्ही जर लेफ्ट किंवा राईट साईडला जात असाल किंवा इन केस तुम्ही हायवेवरती आता तुमच्या खूप क्लोज एखादी गाडी आलेली तर हे इझिली जे आहे ते इथे दाखवून देतं की या साईडला जे आहे ते नोटिफिकेशन आणि एक डीप साऊंड देखील येतो सो हे सेफ्टीचं दृष्ट्या दे देखील नक्कीच महत्त्वाचं आहे त्याचसोबत तिसरा पॉईंट जर पाहिला ना फॉरवर्ड कॉलजन वॉर्निंग देखील गाडीमध्ये देण्यात येते सो so, जेणेकरून तुमच्या जर खूप क्लोज एखादं वाहन वगैरे हो आलेलं आहे किंवा काही ऑब्जेक्ट आहे तर अशा वेळेस तुम्ही इझिली जे आहे ते पाहू शकता की फ्रंट साईडला हे बीप बीप साऊंडने देखील होऊन जातं सो so, तुमचं लगेच लक्षात लग येऊन जातं की हा फ्रंट साईडला काय आहे सो so, इझिली तुम्ही ते देखील ब्रेकिंग वगैरे अशा प्रकारे इझिली करू शकता त्याचसोबत मी तुम्हाला आधी सांगितलेलं आहे की मागच्या साईडलासुद्धा रडार जे आहेत ते देण्यात आलेले आहे सो रिअर साईडलासुद्धा तुम्हाला जर एक एमर्जन्सी मा मागच्या साईडला तुम्ही जातात किंवा खूप क्लोज एखादं वाहन जवळ आलं तर अशा वेळेस जे पार्किंग इंडिकेटर आहे ते देखील चालू होऊन जातात आणि एक बीप साऊंड देखील येतो सो मागच्या साईडला कुणी इमर्जन्सी फास्टली येते तर हे देखील तुम्ही ह्या ज्या रडार सिस्टीमने जे आहे ते इझिली डिटेक्ट करू शकता रिअर साईडला रिअर क्रॉस ट्रॅफिक अलर्ट देखील देण्यात आलेलं आहे सो यात कदाचित तुम्ही जर गाडी रिवर्स घेत असाल आणि अशा वेळेस जर मागच्या साईडला कुठलं वाहन वगैरे आलं टू व्हीलर आली फोर व्हीलर आली तर ते बीप बीप साऊंड पुन्हा एकदा येत राहतो आणि स्क्रीनवरती देखील तुम्हाला रेड जे साईन आहे हे येत राहतं सो अशा प्रकारे तुम्ही मागच्या साईडला जर रिव्हर्स गाडी घेत असाल तर ते साईन देखील एक चांगलं सेफ्टीच्या दृष्टीने गाडीमध्ये दे देण्यात आलेलं आहे ट्राफिक साईन रिकग्नेशन म्हणजे इथे जर पाहिलं फ्रंट साईडला साठचं स्पीड जे आहे ते देण्यात आलेलं आहे सो रोडवरती कुठलेही साईन बोर्ड असतील ना तर इझिली तुम्ही इथे इन्स्ट्रुमेंट क्लस्टर आहे ना त्याच्यावरती तुम्हाला दाखवून देतं की पुढे साठचं स्पीड आहे किंवा तुम्हाला ओव्हरटेकिंग करायचं नाहीये सो असे साईन देखील हे डिटेक्ट करतं आणि ते तुम्हाला इथे इन्स्ट्रुमेंट क्लस्टरवरती दाखवतं त्यानंतर डोअर ओपन अलर्ट सो हे सेफ्टीचं सिस्टम महत्त्वाचं आहे कारण काय होतं आपण भरपूर वेळा रोडवरती गाडी पार्क करतो आणि अशा वेळेस जर मागच्या साईडने कोणी येत असेल आणि तुम्ही जर डोअर ओपन करण्याचा प्रयत्न केला ना तर अशा वेळेस बीप 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 साऊंड येतो आणि मग त्याच्यानुसार तुम्ही मागच्या साईडला गाडी आलेली आहे हे देखील तुमच्या लक्षात येतं त्यावेळेस तुम्ही डोअर ओपन करत नाही सो हे फीचर देखील गाडीमध्ये देण्यात आलेलं आहे त्याचसोबत गाडीमध्ये लेन चेंज अलर्टचं देखील जे फीचर आहे हे देण्यात आलेलं आहे आता हे लेन चेंजचं जे फीचर आहे हे काय आहे तर तुम्ही जर रोडवरती चाललेला आणि तुम्ही लेन चेंज करतात तर अशा वेळेस तुम्हाला एक बिब बिप साऊंड येऊन जातो की तुम्ही जे आहे ते लेन चेंज करताय सो तुमच्या देखील लक्ष देऊन जातं की हा तुम्ही लेन चेंज करताय सो तुम्ही गाडी जे आहे ते व्यवस्थित कंट्रोलमध्ये ठेवू शकता सो असे सेफ्टी फीचर जे आहे ते ॲडॅस लेव्हलचे देखील गाडीमध्ये देण्यात आलेले आहेत आणि नक्कीच पुढचे काही ज्यावेळेस अपडेट येतात त्यावेळेस देखील जे ॲडॅस लेव्हलचे फीचर ते गाडीमध्ये अपडेट करण्यात येतील ज्याच्यामध्ये ॲडॅप्टिव्ह क्रूज कंट्रोल वगैरे असेल हे देखील नक्कीच दिलं जाऊ शकतं सो हे काय अपडेट जे आहेत रेड डार्क एडिशनमध्ये आलेले आहेत बाकी तुमचे अजून देखील काही प्रश्न राहिले असतील तर कमेंट बॉक्समध्ये विचारायला विसरू नका आणि अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी मराठीमधून कारबद्दल माहिती तुम्हाला जर नक्कीच पाहिजे असेल तर सबस्क्राईब करा मराठी कार न्यूज धन्यवाद